संस्थापक सिंहासनाधीशित जनता राजा छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। छत्रपति शिवाजी महाराज की जय। शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। शिवसेना जिंदाबाद। योगेश दादा आगे बढ़ो, आप तुम्हारे साथ है। ये नहीं बोलो तुम्हें अड़चण देना। तुम्हें सगांचे लड़के, तुम्हारे गाड़ी ताई, तुम्हें योगेश दादा, सन्माननीय भाजपा केदारजी साठे साहेब, सन्माननीय विधाते साहेब बसले, सगळा व्यासपीठ, सगळी मान्य मंडळी, बंधू भगिनी आणि मातांनो, होय बांधवांनो, 1966 साली शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली। मराठी माणसाच्या न्यायकासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्यांनी शिवसेनेला जन्म दिला। हा म्हणताय शिवसेना मोठी झाली, पण अभिमानाने एक गोष्ट सांगेन, शिवसेना कोणी मोठी केली असेल तर माझ्या कोकणी माणसानं शिवसेना मोठी केले। होय, कोकणी माणसाने शिवसेना मोठी केली। होय होय, जबाबदारीने सांगतोय, मुंबईमध्ये शिवसेना वाढवली ती माझ्या कोकणी माणसाने वाढवली। मुंबईमध्ये पहिल्यांदा शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणले तर माझ्या कोकणी माणसाने निवडून आणले। आज ही सभा पाहिली, मला अतिशय आनंद झाला। योगेश दादा, आता मी तुझा बाप असलो तरी मला दादा म्हणायला लागतंय, बोलतो। तुम्ही सांगा तर साहेब पण म्हणतो। योगेश दादा, एक गोष्ट सांगतोय, ही सभा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे एवढ्या बघत असतील आणि सांगत असतील ते की माझा मुलगा उद्धव हा सगळ्यात पर्यंत दादाला लागून बिघडलाय, माझा मुलगा उद्धव हा सोनिया गांधीच्या दादाला लागून बिघडलाय, माझे विचार घेऊन तू पुढे चाल, तुला माझे आशीर्वाद आहेत, हे बाळासाहेब म्हणून तुला सांगत असतील, बाळासाहेब तुला म्हणून सांगत असतील। होय, आमचे उद्धवची सध्या राष्ट्रवादीची भांडी घासत आहेत आणि त्यांचा मुलगा टुनटुन 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 खोका 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 पुढे मागते। आता हा म्हणते बोका आणि नाव घेते खोका। आम्हाला तुम्ही सांगितलं पाहिजे पहिल्यांदा लग्न करून बघ, मग बायको आल्यानंतर संसार कसा ते कळेल, नुसती दाढी वाढून फायदा काय, लग्न तर करून बघ म्हणावा, मग समजा तुला संसार काय असतो ते, मग खोक्या काय असतील कळेल ना। आणि म्हणून बांधवांनो, जे शिवसेना प्रमुखांनी कमावलं ते उद्धव ठाकरेंनी गमावलं, संपून टाकलं सगळं, संपून टाकलं। मी आज स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतोय, केदार साहेब ऐका मुद्दाम, ज्या वेळेला राष्ट्रवाद्यांनी काँग्रेस सोबत युती करण्याचा निर्णय झाला, शिवसेना नेत्यांची बैठक मातोशी होती आणि ज्या वेळेला विचार पुढे आला राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जायचा, त्यावेळेला मी उठून उभा राहिलो आणि उद्धवजीने सांगितलं, उद्धवजी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी उभा अख्खा आयुष्य हे राष्ट्रवाद्यांनी काँग्रेस सोबत संघर्ष करण्यामध्ये घालवलंय, ही शिवसेना उभी केली ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत संघर्ष करून सगळी शिवसेना उभी केली, आपण त्यांच्यासोबत जाऊन मुख्यमंत्री बनू नका, त्यांच्यासोबत संसार मांडू नका, हे पाप होतील, बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लागणार नाही, हे शब्द माझे आहेत, बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लागणार नाही, हे पाऊल उचलू नका। नाही ऐकले, उठलो तिथून निघून आलो, तिथपासून आज मी ती पण मातूची ती पांडी चढलो नाही, पाणी चढणार पण नाही, त्याच्यापुढे कधी चढणार नाही, मी अंदाज कदम आहे। अरे कशासाठी? एक गोष्ट तुम्ही भरसेठ सांगितली नाही, अशोक पाटील तुमचं मी नाव घेतलं का? विसरलो, तुम्ही भावी आमदार आहात भांडूपचे,
भावी आमदार असं तुम्हाला वाटेल ते आम्ही करणार एकनाथ शिंदे मी आणि बळसेठ पण तुम्हाला पुन्हा आमदार म्हणून तुमच्या गावामध्ये सत्कार केल्याशिवाय राहणार नाही तुमचा शब्द आहे शब्द आहे मी इथे एक गोष्ट चांगली सांगितली मी नंतर येतोय तिकडे की 25 कोटीचा सौदा होऊन तुमची तिकीट कशी कापली हे तुम्हीच तोंडानं सांगितलं ते चांगलं झालं ते चांगलं झालं म्हणजे 25 खोके कोण घेतोय हे लोकांना कळू देत कोकणाला माणसाला तुमची माफी मागतो तुमचं नाव घ्यायला विसरलो आणि म्हणून बांधवांना मी सांगेन की शिवसेना प्रमुखांची शिवसेना या माणसानं संपवली एक दिवस आधी त्या मरच्या हॉटेलमध्ये बैठक झाली आणि तिथं उद्धवजींनी सांगितलं हा बघा हा शिवसैनिक याला मला मुख्यमंत्री बनवायचं आहे मला नाही बनायचं एकनाथ शिंदेकडे बोट दाखवून सांगितलं बरसे डोलाय ना तुम्ही होतात ना आई शपथ घ्या एक दिवस आधी आणि एका रात्रीत काय घडलं काय नाटकं घडली रात्री 12 वाजता संजय राऊत शरद पवारांच्या घरी गेले माझी बायको घडते डोकं आपटून घेते तिला वर्षावर जायचं आहे ती सांगते तूच मुख्यमंत्री हो मला सांगते झाला घडीत आहे एका रात्रीत भाषण बांधून आता एकनाथ शिंदे बिचारा त्या मुख्यमंत्री आपण झालो त्यांच्या बंगल्यावरती पोलीस बंदोबस्त लागला आणि अचानक दुसऱ्या दिवशी मिटिंगमध्ये शरद पवारसाहेब उठले आणि मुख्यमंत्री बदलासाठी उद्धवजींचं नाव घेतलं सगळे आवाज झाले हे काय बनकडे आता हा शिवसैनिकाला मुख्यमंत्री व्हायचं होतं काय म्हणजे कसं विश्वासघात महापाप झाला म्हणतो एकनाथ शिंदेना कशी फसवली गेली मी साक्षीदार त्याचा मी साक्षीदार बांधला आता मी ज्यावेळेला आलो त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होण्यासाठी गेलो योगेश दादाचं नाव सगळ्यात खाली आहे मी पाहिलं मला वाईट वाटलं मला वाईट वाटलं 51 लाख रुपये योगेश दादांनी जमा केले आहेत मुंबईमध्ये आई भवानीची तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतोय 51 लाख रुपयाच्या मध्ये तो पुत्र योगेश दादांनी बनवला आहे हा जो समाजचा पुत्र आहे ना तो योगेश दादा कदम यांनी बनवला आहे यांचा आहे यांनी बनवला आहे अगं 30 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला म्हणून अनेक वेळेला वर्गणी काढली होती पैसे जमा केले होते ते आता गपचूप माझं भाषण ऐकतायत खिडकीत ना होय होय माझं भाषण खिडकीत ना ऐकतायत अगं जेवढे पैसे शिवाजी महाराजांच्या नावाखाली तुम्ही जमवलेत ना तुमच्या घशातला पैसे निघाल्याशिवाय राहणार नाही घाबरून लाईट नाही लावलाय अहो अशी माणसं काळोखातनच ऐकतात काळोखातनच ऐकतात खिडकीतनं बघतायत माझी नजर चांगली आहे ना मला चष्मा लागला नाही अजून आणि म्हणून अगं तुम्हाला 30 वर्षांमध्ये जमलं ना तो तुमचा बाप योगेश कदम यांनी 3 वर्षांमध्ये हा पुतळा उभा केलाय 3 वर्षांमध्ये हा पुतळा उभा केलाय अगं थोडी नाश ठेवा जनाची नाही मनाची थोडी ठेवा थोडीशी ठेवा ना उद्या म्हणे योगेश कदमी नाही बनवला तुमचा बापाने बनवलाय कुणी बनवलाय कोणाला होता कुणी पैसे जमा केले कुठं पुतळा बनवला सांगा तुम्ही म्हणा नाव सांगा ना त्याचं आणि किती खोटं बोलायचं किती खोटं बोलायचं अ या नगरपालिकेमध्ये मी आवाज झालोय दापोली नगरपालिकेत नगर परिषदेची निवडणूक होती त्यावेळेला एका वेळेला योगेश दादांनी 90 कामं चालू केली होती 90 कामं म्हटलं मतं महाराष्ट्रात नाही देशामधलं पहिलं उदाहरण असेल की एका नगर परिषदमध्ये एका वेळेला 90 विकास कामं चालू करणारा पहिला आमदार योगेश कदम असेल पहिला आमदार योगेश कदम असेल काय नाही त्या विकासाला किंमत काय नाही शून्य किंमत फक्त अजित दादांनी पाठवलं खोक्याला काय सगळे बोके होते का तेव्हा इथं नाही का अहो चांगली चांगली माणसं तो आमचा एक मुस्लिम समाजाचा माणूस मस्त जावेद भाई आहे का कुठे जवळपास हे बघा इथं जावेद भाई या जावेद भाई पाडली खोके पाठवले अजित दादांनी तिथून त्यांचं पीएनी सांगितलं आहे कसे कसे गेले कुठून कुठून गेले खोके आणि खाणारे सगळे बोके नाही का आणि हा आपला आदित्य खोके 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 गद्दार कोण गद्दार गद्दार कोण
अभी आदित्य गद्दा तू आईस, शिवसेना प्रमुख गेल्यानंतर रामदास कदमदा कस संपवायचं हा एक कर्मी कार्यक्रम मातोश्री चालू होता। शिवसेना प्रमुखांचं निधन झाल्यानंतर फक्त रामदास कदमदा कस संपवायचं एक कर्मी कार्यक्रम चालू होता। नाईलाजानं मला पव्यावर मंत्रीपद दिलं, कारण हे मंत्री कधी पद नव्हतंच, हे मंत्री कधी पण नव्हतं, पव्यावर कधी खाता ऐकलं होतं का कधी? कधीच नव्हतं। ते माझ्यासाठी मुद्दाम ते काढलं होतं बाजूला, म्हणजे आपला घेऊन बसेल बाजूला, म्हणजे कधी आता पुढे लोकांसमोर येणार नाही, पण त्यांना कुठे माहित आहे रामदास कदम पण आमचा बाप आहे म्हणून। त्या खात्यात मला सगळं काढलं, प्लास्टिक बंदीचा कायदा काढण्यासाठी एक वर्ष मी अभ्यास केला बांधवांनो, एक वर्ष मी अभ्यास केला। मी अनेक राज्यामध्ये तज्ञ समित्या पाठवल्या, अनेक देशांमध्ये तज्ञ समित्या पाठवल्या, तिथला सगळा अभ्यास करून आणला, त्याच्यावर आणखी एक तज्ञ समिती नेमली, त्यांनी त्या समित्यांचा अभ्यास केला आणि मग सचिवांनी मी बसून आम्ही तो कायदा केला। कारण जो कच्चा माल आहे ना तो सगळा अंबानीचा आहे। अंबानीनी 32 वकील उभे केले होते कोर्टामध्ये आणि रामदास कदमचा फक्त एक वकील कोर्टामध्ये होता, पण त्या कायद्याला चॅलेंज देऊ शकले नाहीत। कायदा मंजूर करून घेतला मी प्लास्टिक बंदीचा, जगातला पहिला कायदा रामदास कदमनी मंजूर करून घेतला प्लास्टिक बंदीचा पहिला कायदा। आणि जसा प्लास्टिक बंदीचा कायदा केला असं अध्यक्ष आदित्य टुन 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 मी केला, मी केला, मी केला। तू काय केलास? अजून निर्णय केलं नाहीस, तू काय करणार आहेस? तू काय करणार आहेस? मी केला। आणि मग 2 वर्ष माझ्यासोबत, मग माझ्या कॅबिनमध्येच, माझ्या बैठकामध्ये, शासकीय बैठकीमध्ये अधिकार नसताना 2 वर्ष सगळं समजून घेतलं। आणि मग एक दिवस असा आला, मंत्रिमंडळ झालं, त्या मंत्र्यामध्ये बाप मुख्यमंत्री, बेटा कॅबिनेट मंत्री आणि मला काका काका म्हणायचा, काकाच्या पाठीत खंजूक बसला आणि काकाच्या जागेवर टुनकण बसला आदित्य ठाकरे। याला गद्दावी म्हणतात, गद्दावी याला म्हणतात। हा गद्दा तू आहेस, एखाद्या नेत्याला संपून टाकायचं, बापाला माप मुख्यमंत्री झाल्यानंतर तुला कॅबिनेट मंत्री व्हायचं होतं काय? आणि खरं तर मला राष्ट्रवादी काँग्रेससोबत जायचंच नव्हतं, मला तर मंत्री व्हायचंच नव्हतं, तो भाग वेगळा आहे। पण तिथं आणखी आमचा भरसेठ सरकार मंत्री झाला असता ना, आदित्यच्या पेक्षा आमचा भरसेठ पण मंत्री झाला असता, नाही ना? नाही। मला असं वाटलं आमच्या रश्मी वहिनी मंत्रिमंडळ कशा नाही आल्या, त्याचं मला मोठं आश्चर्य वाटतं अजून। हो, कारण कुठेही गेल्या तर त्यासोबत हव्या होती त्यांच्यासोबत। माँसाहेब कधी कुठल्या कार्यक्रमात गेल्या नाहीत, कधी व्यासपीठावर चढल्या नाहीत, कधी कधी ना चढल्या। बरं बांधवान, हे शिवसेना शिवसेना प्रमुखांची शिवसेना 52 वर्ष मी काम केले, वयाचा 17 वर्षाचा असल्यापासून माझं वय 70 झालाच। आता उंची कमी असल्यामुळं वय वाटत नाही तेवढं, तो भाग वेगळा आहे, अंधकी बात आहे। पण 52 वर्ष पक्षाचं काम केलंय, अनेक पोलीस केसेस घेतल्यात, पोलिसांनी नाळबंदी केलेली आहे, सगळं सुचलं आहे, मी सगळं भोगलंय, 10 वेळेला जेल भोगलंय, 10 वेळेला पक्षासाठी। अरे उद्धव ठाकरेंना सांगेन, उद्धवजी ही शिवसेना तुम्ही नाही मोठी केली, अनेक अनेक शिवसैनिकांचे खून पडलेत, अनेक शिवसैनिक जेलमध्ये गेलेत, अनेक शिवसैनिकांचे जीवन उद्ध्वस्त झालंय, संसार उद्ध्वस्त झाले, तेव्हाही शिवसेना मोठी झाली अशी नाही। तुमचं काय योगदान? मी महासभांचा मुलगा आहे, मी महासभांचा मुलगा आहे, हो मी महासभांचा मुलगा आहे। आपण ते किती वेळा सांगशील, तुला कसं पुन्हा संशय आहे काय? किती वेळा? मी महासभांचा मुलगा आहे, हो 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 आहेस ना। आम्ही कधी कोण नाही म्हटलं का उद्धव ठाकरे महासभांचा मुलगा नाही असं कोण म्हटलं कधी? ऐकलं नाही? मी आहेस ना। तू तुला सांगायला लागतं महासभांचं नाव, तुझ्यामध्ये काय कर्तृत्व आहे का स्वतःमध्ये? खोक्यांची भाषा, अहो या मातुश्रीमध्ये एवढे खोके गेलेत, एवढे खोके मिठाईचे गेलेत, आम्ही साक्षीदार आहोत ना, मी साक्षीदार आहे ना, काय योगेश दादा तू पण साक्षीदार आहेस ना रे? ही अंधकी बात आहे, मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही कुणाला सांगू नका। माझा मोठा मुलगा सिद्धेश पण साक्षीदार आहे, तो उघडा लागाल भूकंप होईल। अरे बाबा दमन दमन घेऊ ना, काय काळजी करू नको, सगळं हळू 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 सगळं भाग पडेल, काय चिंता करू नका। मग रामदास कदम आहे,
काळजी करू नका तुम्ही। आणि ही खोकांची भाषा बघा, मातोश्रीमध्ये असं आहे ना, मी एका कुठे चॅनलला बोललो होतो, यांनी किती खोके खाल्ले, याला डायबिटीस अजिबात होत नाही हो, बिलकुल नाही। त्या खोक्यांचं काय होतं, त्या आतमध्ये मोठी बावडी आहे की काय, काय गुप्त भुयार आतमध्ये काय काय कळत नाही, काय समजतच नाही, काय समजत नाही। आणि खोके हा हा बोका बोलतोय, खोका कुणाला बोलतोयस तू? अरे 50 अंडे कधी जातात? माझ्याकडे अनेक अंदाज आले होते, होय जबाबदारीने बोलतोय, अंदाज होई उद्धवजी आम्हाला भेटत नाही, उद्धवजी आम्हाला अरे वा कुणासाठी झाला तुम्ही? तुम्हाला म्हणतेच जायला वेळ नाही, मातोशी लपून बसला गपचूपच्या भिंतीच्या आतमध्ये, आणि तिथून कामं फक्त खोक्यांची, मिठाई मिठाई यांची पत्नी वर्षा होती, सगळे कॉन्ट्रॅक्टर तिकडे नाही का? आणि आता तुम्ही सांगताय आमदार गद्दार, गद्दार आमदार नाही, महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दार नाही, उद्धवजी तुम्ही गेले आहेत, तुम्ही म्हणता राजमध्ये गेला नाही, सर्वसामान्य माणसाला न्याय दिला नाही, माझ्या शेतकऱ्यांना न्याय दिला नाही, माझ्या कामगारांना न्याय दिला नाही, माझ्या बेरोजगारांना न्याय दिला नाही, माझ्या आदिवासीला न्याय दिला नाही, माझ्या धनगरांना न्याय दिला नाही, माझ्या बौद्ध समाजाला न्याय दिला नाही। तुम्ही स्वतःचा भक्त अडदिवशी पाहिला, कोरोना शरद पवार साहेबांना पण होता ना, काही असू देत, पण चक्रीवादळ आलं तेव्हा 80-82 वर्षाचे शरद पवार इथे येऊ शकतात, मला असे वाटलं। भरत शेठ तुम्ही पण होतात ना कुणासोबत? पण तेवढ्या पोते होतात ना, सांगितलं झालं ना आमच्या शरद पवारांचा का माणूस येतो इथं आमची आसो पुसण्यासाठी, आमच्या कोळी बांधवांची असलं आसो पुसण्यासाठी, काही असू देत, पण ते आले या वयामध्ये आले। आणि आदित्य ठाकरे अरे गाव माझ्या मच्छीमारा प्रश्न आहे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आले होते का तुमच्याकडे चक्रीवादळ आला त्यावेळेला? कोण सांगेल आलं म्हणून? मग आता खोके कसले हो, आता कसले खोके? अरे जेवढा कोकणावरती संकट आलं, माझ्या मच्छीमारावरती संकट आलं, आमच्या कोटे लाखच्या लाख हजार घरं उद्ध्वस्त झाली, त्यावेळेला तुम्ही उद्धवजी होतात कुठे? आणि आता मातोश्रीच्या दरवाजे सतार उघडलेत, आता शिवसेना भवनच्या दरवाजे सतार उघडलेत, आता कुणी या आणि आम्हाला भेटा, आता आमची तब्येत चांगली झाली, आता आमचा गळ्याचा मुफलो गेला काय बाबा, आता लगेच चांगला झाला। ज्या वेळेला उद्धवजी हॉस्पिटल ऍडमिट होते तेवढा उदय सामान मला म्हटलं आमदार भाई उद्धव आमच्या योगेशला कसं संपवायचं, त्या मीटिंग त्या हॉस्पिटलला चालू व्हायच्या, त्यांच्या हॉस्पिटलला हॉस्पिटलला मीटिंग चालू व्हायच्या, त्या मीटिंगला सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, अनिल परब, विनायक राऊत आणि आपला उदय सामान, आणि त्यावेळेला प्लॅनिंग करायचं की योगेशला कसं संपवायचं जाऊन दापोलीला। काय केलं योगेशनी, गुन्हा काय केला ते सांगाल की नाही? आणि हा चिपळूण जा नाच्या आला होता इथं त्याच्या मायला त्याच्या हा सला इथं येऊन निष्ठा निष्ठा आणि नाचतोय नाच्या नाच्याच ना काय म्हणतात तो भडवा आहे की नाही मला माहित नाही, पण हा सोंगाड्या शिवसेना बघून नेहमी सांगायचे बाडगा आधी कडवा असतो, हा बाडगा आहे साला बाडगा, हा बाडगा भास्कर जाधव, बाडगा आधी कडवा असतो भास्कर जाधव बाडगा आहे, नया मुल्ला जो से बांध देत आहे, आता ना लगेच शिवसेनेमध्ये नेता झाल्यानंतर त्याला वाटलं आता रामदास कदमवती बोललो की मी उठा आणखी होईल, अरे रामदास कदमवती जे जे बोललेत ना ते सगळे उद्ध्वस्त झालेत, तू पण उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही राहणार नाही, तू मला सांगतोयस तुझ्या बाया तुझ्या ऐकी आहे का, तुझ्या बाया पडायचं झाल्या तुझ्या अवकात आहे का? अहो आता 2 महिने झाले तुझा बाप मेला म्हणून मी गेलो हक मागायला घर त्याच्या, मग बायकोला बोलवली, मग दोघे जोड्यानं माझे पाय पडले, सगळेच माझे 100 दिवशी लोक माझ्यासोबत होते सगळ्यांनी पाहिले, जोड्याने पाया पडला आणि आता काल म्हणतो माझ्या पाया पडत होता, या भडव्याला जोड्याने आणा पाहिजे, जोड्याने झालेला जोड्याने आणा पाहिजे, नाटकी आहे झाला खोटं बोलतो तो, आपला गुंड्याचा जिल्हा परिषद सदस्य कोण आहे, कोण हा कोण बापू 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 बापू
काहीतरी बोललो काय तू बापू आमगे तो भास्करला सोडून गेला राष्ट्रवादीमध्ये मग त्याला बोलून घेतला जामग्याला म्हटलं बापू काय झालं गे तू शिवसेना का सोडलीस मला म्हणतो भाई भास्कर जाधवनी मला बोलून घेतला आणि मला सांगितलं ह्या लोटा एमआयडीसीमध्ये एवढ्या कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपनीमधून मला हप्ता बांधून दे आता मी ह्याला हप्ता कसे बांधून देऊ हे बापू मला सांगतोय आई तुझा आपण शब्द घेऊन सांगतो खोटं बोलत नाही हा झाला भास्कर जाधव हप्ते खो झाला हप्ता खाना गा हप्ता खाऊन खाऊन माजला आहे हा बैल हा वेडा झाला आणि दुसऱ्याला इथं येऊन काल तू त्यापासून बोलला आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगितलं काल आपल्या आईच्या दुधाशी बेमानी करणारा हा भास्कर जाधव हा स्वतःच्या आई बापाचा पण उघडा नाही तो आता उद्धवजीचा काय होणार हो उद्धवजी काय आता जो मिळेल त्याला नेता जो मिळेल त्याला उपनेता हाय कोण शिल्लक झाले मग हा माझला काहीतरी रामदास भाई बोललो की मी मोठा होईन अरे तू शिवसेना सोडलीस आणि भादू शेके नका आलास तेव्हा ओक्सी बोक्सी घडत होतास तू ओक्सा बोक्सी घडत होता भादू शेके नका होती मग तेव्हा तू कुठला बाम लावला होतास रे सांग दे कुठला बाम लावला होतास तू मला खोटं बोल पण भेटून बोल कुणाला बोलतोयस तू कुणाला बोलतोयस तू आणि म्हणून हा हप्ते खाव झाला माझ्या बोलतोस बघा तू गेला शिवसेनेमधून शरद पवारकडे शरद पवारांनी त्याला प्रदेश अध्यक्ष केला मग त्याला मंत्री पण केला आणि मग एक दिवस शरद पवारांच्या पण काढत पाठीत खंजुकू बसलास आणि पुन्हा आलास आता अन्नमध्ये माझा पण त्यात सहभाग होता ताज हॉटेलमध्ये त्याला बोलवली होती मग बुके घेऊन आला मला बुके दिला माझ्या पाया पडला 95 मध्ये भास्कर जाधवला शिवसेना प्रमुखांना सांगून मी तिकीट द्यायला लावली तेव्हा लोट्यामध्ये माझ्या असं अडवा होऊन माझ्या पाय डोकं ठेवलं यांनी पण नाटकी असा सोंगाड्या 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 पिक्चर पाहिला कधी सोंगाड्या नाही दादा कोणके चांगला माणूस हो पिक्चर सोंगाड्या ती गोमू असते ना गोमू सिमग्यात नाचणावी तसं काल नाचून गेला जातो ना काल नाचून गेला आणि म्हणून याला कवडीची किंमत देऊ नका पण आज एक गोष्ट सांगतोय केदारजी आता तुम्ही तुमच्या नातूला माझ्या ताब्यात द्या आता तुम्ही तुमच्या नातूला माझ्या ताब्यात द्या या भास्करला राजकारणातून कायमचा नाय घालला तर माझा नाव रामदास कदम नाही माझा नाव रामदास कदम नाही होय तुझा सगळा नाद उतरून टाकीन तुझा सगळा नाद तू माझ्या नादाला लागला जाता बडे बडे थकले अगं महाराष्ट्रातले बडे बडे सगळे तो तू की झाडकी पत्ती आहे मी झाड म्हटलं नाही मी झाडकी पत्ती म्हटलं बाकी काय म्हटलं नाही उगाच गैरसमज नको आणखी काय आपल्या माय बहिणी सगळ्या बसल्यात ना आपली संस्कृती नाही कुणाच्या नादा माझ्या नादाला लागतोस तू अगं तू यासारखे हजार भास्कर असे किचात घालून मी फुगत असतो गे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुझा माज उतरायला मला किती वेळ लागेल आणि घेणार गुहागाला पण सभा घेणार चिपळूणला पण सभा घेणार विनयनातूला घेऊन गावागावात जाणार आणि ह्या भडव्याला कायमचा संपूर्ण टाकणार म्हणजे टाकणार तुम्हाला आज सांगतो होय होय आणि दुसरं आता आमचं तर आनंद किती साहेब आमचे गीते साहेब अहो पहिली सगळी या सगळ्याची सुरुवात गीते साहेबांनी आमच्या केली गीते साहेबांनी सांगितलं हा शरद पवार काँग्रेसच्या पाठीत खंजू खुपसून यांनी आपला पक्ष काढलाय गद्दार आहे हा शरद पवार सुरुवात तुम्हीच केलीत मंडणगडचे आलेले नगरसेवक त्यांचा सत्कार तुम्हीच केलात गीते साहेबांनी योगेश दादा सांगितलं योगेश दादा आमदारकीचा घटनेमध्ये होऊन दे मी बसलोय